संसर्गजन्य कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येकानं मास्क वापरणं बंधनकारक आहे तरी अनेक जण विना मास्क फिरतायत वारंवार सूचना करूनही गांभीर्य येत नसल्यानं इसलकरंजी नगरपालिकेनं मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहे त्यामध्ये प्रत्येकाना मास्क वापरणं सक्तीचं आहे मात्र अनेक जण जीवनावश्यक आजवर विविध व्यक्ती आणि संस्थांनी हजारो मास्क मोफत वाटूनही अनेक जण विना मास्क फिरत असतात त्यामुळे इचलकरंजी नगरपालिकेनं मास्क न ना वापरणाऱ्या नागरिकांना प्रत्येकी शंभर रुपये दंड आकारणीला सुरुवात केली आहे स्वच्छता निरीक्षक संपत चव्हाण यांच्या पथकानं सोळा नागरिकांवर कारवाई सोळाशे रुपये दंड वसूल केला विशेष म्हणजे कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली चालकांकडूनही दंड वसूल करण्यात आला कोल्हापूर नाका परिसरातही अठरा जणांवर कारवाई करण्यात आली यापुढेही ही कारवाई या अधिक व्यापक करणार असल्याचं इचलकरंजी नगरपालिकेनं नमूद केलंय